31 ऑगस्ट 1952 हा दिवस भटक्या विमुक्त समाजाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा दिवस. याच दिवशी भारताचे तत्कालीन पंतप्रधान स्वर्गवासी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोलापूर येथे देशभरातील भटक्या विमुक्तांच्या माथ्यावर मारलेला गुन्हेगारी जाती जमातीचा शिक्का पुसून त्यांना बंदिस्त केलेल्या कुंपणाच्या तारा सोलापुरात स्वतःच्या हाताने तोडून अमानवी कायद्यातून मुक्त केले. त्या दिवसाचे स्मरण करण्यासाठी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन सोलापूर येथे शहराध्यक्ष चेतन नरोटे, सोलापूर शहर भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाचे अध्यक्ष युवराज जाधव यांच्या हस्ते माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विमुक्त दिन साजरा करण्यात आला. यावेळी भटक्या विमुक्त विभागाचे शहराध्यक्ष युवराज जाधव, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलावंटे, डी ब्लॉक अध्यक्ष देवीदास गायकवाड, विजय एनटी मार्गदर्शक संजय गायकवाड, विजय एनटी संघटक मल्लेश सूर्यवंशी, विजय एनटी महिला अध्यक्ष अंजली मंगोडेकर, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, प्रभाकांत जाधव, दीपक जाधव, परशुराम जाधव, रमेश जाधव, बाप्पा जाधव, दीपक नंदुरकर, भीमराव मेत्रे, नागेश मेत्रे, गिरीधर थोरात, ज्ञानेश्वर जाधव, लखन गायकवाड, परशुराम सतारेवाले, राजेश झंपले, नूर अहमद नालवार, धीरज थोरात, विवेक खन्ना, संजू गायकवाड, सुभाष वाघमारे, धीरज खंदारे, दीपक नंदुरकर, भीमराव बंडकर, मोहसिन फुलारी, संतोष चव्हाण आदी उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.